नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्राची ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये झालेली जी परीक्षा होती त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण करतोय त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीने कोणत्या प्रकरणातल्या कोणत्या प्रश्नांवरती भर दिलेला आहे याचाही विचार करतोय आणि ह्या सगळ्या अभ्यासातून आपल्याला दोन हजार बावीसमध्ये होणारी जी बोर्डाची परीक्षा आहे ती कशा पद्धतीने असू शकते त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या प्रश्नांना महत्त्व आहे कोणत्या प्रकरणाला महत्त्व आहे कुठल्या ठिकाणी कोणत्या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकरणांवरती प्रश्न विचारले जातात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेकडं पाहिल्यानंतर मिळतात आणि त्यामधून कोणत्या घटकांवरती जास्त लक्ष द्यावं कोणत्या प्रकरणातल्या कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करावा याची माहिती आपल्याला समजू शकते कारण बोर्डाने कशा पद्धतीने कोणत्या प्रकरणांवरती जास्त महत्त्व दिलेलं आहे वेटेज दिलेला आहे हे आपण समजून घेतलं तर आपल्याला त्या प्रकरणातील तशा पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास करून जाऊन बोर्डाची परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येईल मित्रांनो त्या संदर्भातच आपण कोणत्या प्रकरणात कोणते प्रश्न अशा पद्धतीची एक सिरीज सुरुवातीला तयार केली होती त्यावरून कोणत्या प्रकरणातले इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत अशी एक आपण सिरीज सुरू केली होती आणि त्यामध्ये सगळ्या प्रकरणांवरती मी कोणते महत्वाचे प्रश्न ते तुम्हाला सांगितलेले आहेत चॅनलवरती याची एक वेगळ्या प्लेलिस्ट आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या त्या तुम्ही अभ्यासा म्हणजे प्रकरणातले कोणते प्रश्न आधी तुम्हाला करायचे हे समजेल आत्ताच्या जी ही सिरीज आहे त्यामध्ये आपण कोणत्या प्रश्नामध्ये कोणती प्रकरणं विचारली जातात असा अभ्यास करतोय म्हणजे कोणत्या प्रश्नात कोणते प्रकरण विचारले जातात त्याच्यातले कोणते प्रश्न आपल्याला करावे लागतील याचा अभ्यास आपल्याला करता येतो यासाठी आपल्याला प्रश्न पहिल्यापासून ते प्रश्न सहाव्यापर्यंत प्रत्येक प्रश्नातलं अभ्यास करावा लागेल प्रत्येक प्रश्नात कोणतं प्रकरण होतं हे पाहावं लागेल आणि त्यानुसार अभ्यास करावा लागेल तर त्या संदर्भातले देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही प्रथमच एक व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरून समजून घ्या की यापूर्वी आपले इतर काही व्हिडिओ आलेले असणार आहेत जर तुम्ही पाच नंबरचा व्हिडिओ पाहत असाल तर याच्या आधी चार त्याच्या संदर्भातले व्हिडिओ येऊन गेलेले आहेत तर ते देखील व्हिडिओ पाहा व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक असते टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मी दिलेली आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की प्रश्नपत्रिका कुठून मिळेल तर अर्थशास्त्राबरोबर ज्या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळालेल्या होत्या त्या टे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेल्या आहेत एफमध्ये टेलिग्राम चॅनलचं चा नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ही प्रश्नपत्रिका उत्तरासह सोडून दिलेली आहे मी त्याचेही व्हिडिओ आहेत आणि नोट्स देखील तुम्हाला वेबसाईटवरती दिलेले आहे वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते चला मित्रांनो मग आज आपण ह्या परीक्षेत झालेल्या नेक्स्ट पुढचा जो चौथा प्रश्न आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सहकारण स्पष्ट करा ह्या प्रश्नामधील विचारलेल्या प्रश्नांविषयीची आपण आधी माहिती पाहून घेऊयात नंतर विचार करूयात ती प्रश्न कोणत्या प्रकरणातले होते आपल्याला माहिती आहे सहमतचा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये एकूण बारा मार्काला विचारला जातो तीन प्रश्न सोडवायचे असतात तीन प्रश्न बारा मार्काला म्हणजे एक प्रश्न तुमचा चार मार्काला असेल असे तीन प्रश्नांचे बारा गुण होतात इथं तुम्हाला आणखी एक महत्वाची टीप मी दिलेली होती मार्क मिळवण्यासाठी जर तुम्हाला उत्तरं ह्या सहमतच्या प्रश्नांची येत नसतील तर जेवढे पाच प्रश्न तुम्हाला दिले जातील त्या पाच प्रश्नांचे मी या विधानाशी सहमत आहे मी या विधानाशी सहमत आहे अशा पद्धतीची उत्तरं लिहून टाकायची जेवढी विधानं सहमत असतील त्याचा एक एक गुण तुम्हाला मिळेल अभ्यास न करताही तुम्हाला अशा पद्धतीचे गुण ह्या प्रश्नात मिळवता येतात तीन प्रश्न तुम्ही सोडवलेले असले तरी देखील उरलेल्या दोन प्रश्नांचे सहमत आहे की नाही हे एक वाक्य तुम्हाला लिहायचंच आहे कारण वरती सोडवलेला एखादा प्रश्न जर तुमचा चुकला आणि खाली तुम्ही लिहिलेलं जे मी सहमत आहे हे वाक्य बरोबर आलं तर वरती तर तुमचे चार गुण जाणारच होते परंतु खालच्या वाक्यातलं एक वाक्य बरोबर आल्यामुळे तुम्हाला एक गुण त्या ठिकाणी मिळू शकतो अशा काही गुण मिळवण्याच्या पद्धती आहेत त्या देखील आपण नेहमी एक्सप्लेन करत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा नक्की आपण त्याच्यावरती पुन्हा तुम्हा सोल्युशन देण्यासाठी व्हिडिओ तयार करू मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न विचारला होता पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत हा प्रश्न प्रकरण क्रमांक चार वरती विचारलेला प्रश्न होता म्हणून पहिला प्रश्न प्रकरण चार वरती येऊन गेलेला आहे मग विचार करा प्रकरण चार वरती जर प्रश्न आला असेल तर आत्ता जी प्रश्नपत्रिका येईल त्या प्रश्नपत्रिकेत देखील ह्या चौथ्या प्रकरणावरती सहमतचा प्रश्न असू शकेल का असू शकेल जर इथं नाहीच विचारला गेला प्रश्न तर दुसरीकडं विचारला जाईल दुसरीकडं विचारण्यासारखी जागा तुम्हाला कुठं आहे चार मार्गासाठी थोडक्यात उत्तरांचा प्रश्न आहे तो देखील तिसरा चार मार्कासाठी असतो इथे आले ल, त्या अपवादांवरतीच प्रश्न कुठे येईल त्या थोडक्यात उत्तरांमध्ये याचा अर्थ चार, चार मार्काचा प्रश्न तुम्हाला ह्या प्रकरणावरती करायचेच आहे ओके म्हणजे आपल्याला अभ्यास करायला किती सोपं झालं कोणत्या प्रश्नांचे अभ्यास करू प्रकरणावरती हे देखील समजायला लागलं हे कशावरून समजतंय हे बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिल्यावरती आधी आपल्याला समजत नाहीये की कोणत्या प्रकरणातले कोणते प्रश्न करूया पण बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिली तर आपल्याला समजू शकतं थोडा अंदाज येऊ शकतो आता असाही प्रश्न आहे की सगळेच प्रश्न असं जे असे ह्या प्रकरणांवरती येणार आहेत का तर नाही याच्यातले काही प्रकरण या प्रश्नामध्ये विचारले जाणार नाहीत ते दुसरीकडे विचारले जातील म्हणजे मी आता सांगितलं इथं जर पुरवठ्याच्या प्रकरणावरती प्रश्न नाही आला तर थोडक्यात उत्तरामध्ये जाईल मग इथं दुसरं प्रकरण येईल मग आपण केलेला प्रश्न तर गेला असं तुम्हाला वाटेल पण ऍक्च्युली जर अपवादांचाच प्रश्न तिथं विचारला अपवाद तुम्ही पाठ केलेले असले मग इथं विचारला काय तिथं विचारलं काय दोन्हीकडे उत्तर लिहू शकाल ना त्यासाठी आपण अभ्यास करतानाच कुठल्या प्रकारे प्रश्न विचारात घेऊन करायचा हे आपल्याला याच्यातून अंदाज येणार आहे पण सगळेच प्रश्न वि बदलले जाणार नाही काही प्रश्न मात्र या प्रकरणं जे विचारले गेली त्याचेच असणार आहेत म्हणून ते प्रश्न तरी तुम्ही लिहू शकाल याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न हे पाहून घेऊयात कोणता प्रश्न विचारलेला होता दुसरा <गाँगी>। दुसरा प्रश्न विचारलेला होता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती व मर्यादा आहे प्रकरण क्रमांक एक वरती विचारलेला प्रश्न सो हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे तिसरा प्रश्न पाहूयात तिसरा प्रश्न होता किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे हा प्रश्न आहे निर्देशांक प्रकरणावरती प्रकरण क्रमांक सहा सो सहाव्या प्रकरणावरती एक प्रश्न येऊन गेला त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो प्रश्न होता हो तो होता प्रश्न क्रमांक चौदा भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्य आहेत हा प्रश्न आहे प्रकरण क्रमांक नऊ वरती विचारलेला प्रश्न आहे नवव्या प्रकरणावरती एक प्रश्न विचारला गेला आणि शेवटचा पाचवा जो प्रश्न होता तो होता सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे शासनाच्या कार्यांवरती विचारलेला प्रश्न आहे आणि प्रकरण आहे आपलं प्रकरण क्रमांक आठ म्हणजे आठवरती देखील एक प्रश्न विचारला गेला याचा अर्थ मित्रांनो सहमतच्या प्रश्नांचा जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येत आहे की या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न प्रकरण क्रमांक चार वरती विचारलेला होता दुसरा प्रश्न हा प्रकरण क्रमांक एक वरती विचारलेला होता तिसरा प्रश्न हा प्रकरण क्रमांक सहा वरती विचारलेला होता चौथा प्रश्न हा प्रकरण क्रमांक नऊ वरती विचारलेला होता आणि शेवटचा पाचवा प्रश्न हा प्रकरण क्रमांक आठ वरती विचारलेला होता म्हणजे सहमतचे प्रश्न अभ्यासत असताना तुम्हाला या प्रकरणांमधले सहमतचे प्रश्न अभ्यासायचे आहेत कारण यामधलेच काही प्रकरण शंभर टक्के सहमतच्या ह्या प्रश्नात असणारच आहेत एक दोन प्रश्न प्रकरण जरी बदलली तरी तीन प्रकरण जरी आहे याच्यातलीच अशीच राहिली तरी तुम्हाला त्या तीन प्रकरणांच्या सहमत अभ्यास असेल तर तीनही उत्तरं तुम्हाला लिहित त्याचबरोबर ही जे प्रकरण तुम्ही अभ्यासली त्या प्रकरणांमधले आत्ता मी जे प्रश्न सांगितले ते प्रश्न रिपीट होणार नाही आहेत म्हणजे ते प्रश्न देखील तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही ते सोडून इतर कोणते प्रश्न आहेत ते चांगले अभ्यास हे सगळे तुमचे प्रश्न अभ्यासून झाले की मग इतर प्रकरणांमधले तुम्हाला इम्पॉर्टंट वाटणारे कोणते सहमतचे प्रश्न आहेत हे देखील अभ्यास जर प्रश्नांचाच अभ्यास करत असाल डायरेक्ट तर बरेचसे विद्यार्थी जर संपूर्ण पुस्तकच वाचत असतात प्रश्न पाहत नाहीत संकल्पना समजून घेतात आणि मग त्याच्यावरती जिथं प्रश्न येईल त्या पद्धतीने उत्तर डायरेक्ट लिहितात आधी कुठलीही त्यांच्या प्रश्नांची तयारी नसते पण अशी तयारी केली पाहिजेत प्रश्न पाहिले पाहिजेत तर परीक्षेला हा प्रश्न मी अभ्यासला होता त्याचं मी उत्तर असं लिहिणार होतो हे जर तुम्ही तयारीत असाल तर खूप कमी वेळेत तुमचं उत्तर लिहून येतं अन्यथा तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचार करत बसावं लागतं की आता इथे प्रश्न विचारलाय तर याच्यात मी उत्तर कसं लिहू इथे वेळ जातो आणि वेळ पुरत नाही त्यासाठी प्रश्नही तुमचा आधीच रेडी असला पाहिजे प्रश्नही तुमचा तयार असला पाहिजे चला तर मित्रांनो मग तुम्हाला ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या ह्या चौथ्या प्रश्नाचा अभ्यास करून कोणत्या प्रकरणांमधल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे हे आता समजलं असेल असं गृहित धरूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांमधील प्रकरणांविषयीची माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार